तुकाराम महाराजांचं नाव माहीत नाही असा कोणी असेल काय? शोधायलाच लागेल तो माणूस. वारकरी पंथाचे अतिशय महत्त्वाचे संत, एवढंच त्यांचं काम नाही तर महाराष्ट्रातल्या माणसाच्या कानात मनात जाऊन बसलेले संत असं त्यांचं वर्णन केलं पाहिजे. ज्यांची वर्णनं अशिक्षित असं करू त्यांच्याही मनामध्ये तुकारामाच्या अभंगातून ओळी ना ओळी तरंगत असतात नेहमी. कारण जणू काही भक्ती आणि संसार या दोन्हींना एकत्र आणून तुम्ही कसे वागा हे सोप्या भाषेत सांगणारे जर कोण संत असतील तर त्यामध्ये तुकाराम महाराजांचं नाव अग्रगण्य म्हणायला पाहिजे. हे अर्थात विठोबाचे भक्त. मूळचे वाणी वगैरे आपल्याला सगळं हे माहिती आहे. त्यांच्या अभंगांच्या वह्यानंतर बुडवल्यानंतर सुद्धा वर कशा आल्या हेही माहिती आहे. त्याचा अर्थ इतका असते लोकांच्या मनाने अभंग कायम होते ही गोष्ट उघड आहे. अशा तुकारामाने गणेशावर रचना केली आहे आणि त्यामध्ये तुकाराम महाराजांचे म्हणून काही खास गुण दिसतात. एक तर असा आहे की त्यांनी गणेशाला मान्यता जरूर दिलेली आहे पण त्यांचा मध्यवर्ती देव कोण तर विठोबाच आहे. त्यामुळे ह्या गणेशाबाबत ते थोडंसं ते मन राखून बोलतायत की काय असं वाटतं. आणि त्याचबरोबर अतिशय एक मजेचा भाग त्याने असं केला आहे की ज्याला आपल्याकडे मानसपूजा म्हटलं जातं तशी त्याने ही पूजा ह्या अभंगामध्ये मानलेली आहे. आणि म्हणून ते वर्णन करतात आणि नंतर असं म्हणतात की अरे तुम्हाला मोदक जे मिळणार आहे ते सुद्धा भावनेचे मोदकच आहेत. तुम्ही पूजा करता आहात तर ती मानसपूजा आहे. मनामध्ये सर्व काही उपचार आपण करतो देवाचे कारण शेवटी देव हा मनातच आहे बाहेर नाहीच आहे. असं म्हटल्यानंतर ही मानसपूजा फार महत्त्वाची ठरते कारण तुमच्या मनामध्ये खरा भक्तीचा संचार झाल्याशिवाय ही पूजा करता येणारच नाही. त्यांच्याच अभंगामध्ये अनेक वेळेला म्हटल्याप्रमाणे आवा चालली पंढरपुरा परंतु घरामध्ये लक्ष आहे, किंवा कीर्तन ऐकायला देवळात बसताय परंतु माझी बाहेरची पादत्राणं व्यवस्थित आहेत ना याची चिंता लागलेली आहे. असं काही मानसपूजेत करता येत नाही कारण मानसपूजेमध्ये तुमच्यामध्येच देव आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये आहात. आणि अशाची जेव्हा पूजा मांडायची असते तेव्हा काय होतं हे तुकाराम महाराज सांगतायत आपल्या रचनेमध्ये. आणि त्यांच्या नेहमीच्या अतिशय साध्या शैलीमध्ये थेटपणे आपल्या मनाला जाऊन भिडतील असे शब्द वापरत वापरत परंतु मानसपूजेचा संकेत मात्र जरूर ध्यानात ठेवला पाहिजे. भक्तजनांची विघ्नेवारी धरून या परशकरी. ऐसा गजानन महाराजा त्याचे चरणी लाहो माझा धरून या परश करी धरून या परश करी. शमी बहु प्रियजाला सिंदूर शमी बहु प्रियजाला पुर
दुरा दुर्वांचा शोभला दुरा दुर्वांचा शोभला कुंदिर असे जयाचे वाहन कुंदिर असे जयाचे वाहन मुकुट जडित माथा पुरा शकरी भक्तजनांची विघ्नेवारी धरोनी या परशकरी परशकरी परशकरी।